नक्की ट्विटरचं अकाउंट फेक की मुख्यमंत्री असं म्हणायची वेळ सध्या आली आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामुळे. कारण त्यांच्या ज्या एका ट्विटमुळे दोन्ही राज्यात एवढा राडा झाला होता, तोच राडा जेव्हा पक्षाच्या अंगाशी येताना पाहिला तेव्हा सार्वसारोप करत ते ट्विट करणारा मी नव्हेच अशी लखोबालांडीची भूमिका बोम्मई यांनी घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे अमित शहांच्या भेटीनंतर काय आहे प्रकरण, बोम्मई यांनी पलटी कशी आणि का मारली आणि बोम्मई किती खरं बोलतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जसं की सगळ्यांना माहिती आहे, गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. तसं हे प्रकरण जुनंच, पण आत्ता हा वाद भडकला तो कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातल्या काही गावांवर केलेल्या दाव्यामुळे. सांगली जिल्ह्यातील आणि सोलापूरमधील अक्कलकोटमधील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी दावा ठोकला आणि वातावरण पेटलं. सीमा भागात दोन्ही राज्यात तणाव पाहायला मिळाला. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं बोललं. पण यावरून राज्यात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका कर्नाटकाने घेतली. यावरून मोठा राडा झाला. 6 डिसेंबरला महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. कर्नाटक रक्षक वेदिके या संघटनेकडून हा हल्ला करण्यात आला होता. यावर महाराष्ट्रातून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसला काळं फासण्यात आलं आणि त्यावर जय महाराष्ट्र असं लिहिण्यात आलं. या घटनांनी दोन्ही राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असून देखील प्रकरणावर तोडगा काही मिळत नव्हता. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. मुख्यमंत्री शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नंतर फोन करून बोम्मई यांच्याशी चर्चा केली. पण तरीही कर्नाटकाचा मास काही उतरला नाही. त्यांनी आंदोलनं सुरूच ठेवली. शेवटी हे प्रकरण पोहोचलं केंद्राच्या दरबारात. महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यानंतर काल म्हणजे 14 डिसेंबरला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्हीकडील मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यामध्ये साधारणतः 20 मिनिटं बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या चर्चेची आणि निर्णयाची माहिती स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. दोन्ही राज्यांमधील 3-3 मंत्र्यांची समिती यावर तोडगा काढेल असं अमित शहा म्हणाले. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या ट्विटमुळे एवढा राडा झाला होता ते फेक ट्विट होते. अशा प्रकारचे फेक ट्विट जिथं समोर आले तिथे गुन्हा दाखल केला जाईल. तसे ज्यांनी हे ट्विट केले त्यांना जनतेसमोर एक्सपोज केलं जाईल असं शहा यावेळी म्हणाले. आता इथे प्रश्न असा पडतो, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं ब्ल्यू टिक असेल ते अकाउंट फेक कसं असेल? कारण त्या अकाउंटवरून फक्त महाराष्ट्र कर्नाटकाचे वाट ट्विट केले गेले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांचे, दौऱ्यांचे, केंद्राच्या उपक्रमाचे, शुभेच्छांचे ट्विटही करण्यात आले आहेत. मग इतक्या दिवस हे अकाउंट फेक असल्याचं कुणाच्या लक्षात कसं आलं नाही असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतोय. त्यात कहर म्हणजे याच अकाउंटवरून 9 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गावासंदर्भात ट्विट करण्यात आलेलं होतं, ते ट्विटही अजूनही कायम आहे. त्यामुळे नेमकं खोटं कोण बोलतंय, मुख्यमंत्री बोम्मई की ट्विटरचं ते अकाउंट? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.